नमस्कार। तर आज मी करती आहे आगरी पद्धतीने बनवलेली सुकट वांगी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे सुकट कैरी। ही कैरी आमच्याच दारातल्या झाडावरची आहे। वांगी सुद्धा ताजी आमच्या शेजारच्या मळ्यातली आहेत। एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचं वाटण आहे जे मी कुटून घेतलेलं आहे। मीठ, आगरी मसाला आणि हळद। सुकटीला आमच्याकडे सुकट म्हणतात, काही ठिकाणी याला अंबाडी पण म्हणतात आणि काही ठिकाणी करंदी सुद्धा म्हणतात। सुकट साफ कशी करायची हे थोडक्यात मी तुम्हाला दाखवते। हे वरून असं डोकं काढायचं आणि खालून थोडं काढायचं आणि ही सुकट मी 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तेल गरम झालेलं आहे। आता ह्यामध्ये मी लसूण, मिरची, आलं आणि कोथिंबीरीचं वाटण घालते। सुकी मच्छी किंवा ड्रायफिशमध्ये शक्यतो लसूण आणि कांद्याचं प्रमाण हे जास्त वापरले। लसूण परतून झालेलं आहे। आता ह्यामध्ये मी कांदा घालते। कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झालेला आहे। तुम्ही ह्यामध्ये टॉमॅटो पण वापरू शकता, पण इथे मी कैरी वापरते त्याच्यामुळे मी टॉमॅटो घालत नाही आहे। आता मी ह्यामध्ये हळद म्हणजेच आगरी मसाला घालते। मसाला साधारण 2 चमचे इथे मी वापरते आणि हळद 1/2 ते 1/2 चमचा। हे मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे। आता ह्यामध्ये मी वांगं घालते। 2 वांगी इथे मी घेतलेली आहे। थोडं गरम पाणी ह्याच्यामध्ये मी घालते जेणेकरून आपली वांगी थोडी मऊ होतील आणि मग ह्यामध्ये मी सुकट घालते। आता मी ह्याला एक वाफ आणते। पॅनवर झाकण ठेवून गॅस मंद करते। 5 ते 6 मिनटं झालेली आहेत आणि आपली वांगी ही छान मऊ झालेली आहे, बघू शकता तुम्ही। पूर्ण शिजवायची नाही आहेत कारण की सुकट घातल्यानंतर पुन्हा ही शिजणार आहेत। आता ह्यामध्ये मी सुकट घालते। आणि कैरी किती आंबट आहे यानुसार तुम्ही ठरवू शकता किती घालायची आहे। मी कैरी अर्धीच वापरली आहे कारण कैरी ही आंबट होती। व्यवस्थित मसाल्यामध्ये सुकट वांग्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि वाफ देऊन 10 मिनटं शिजवून घ्यायची आहे। मी मीठ देखील घालते, चवीप्रमाणे मीठ घालते। व्यवस्थित मिक्स करून घेते। सुकट मसाल्यामध्ये छान परतून घेतलेली आहे। आता मी 10 मिनटं मंद आचेवर ही शिजवते। पाणी घालायचं नाही आहे, वाफेवर शिजू द्यायचे। 10 मिनटं झालेली आहेत। आता मी हे झाकण काढते। मी 2-3 वेळा मध्ये मध्ये ते ढवळून घेतलेलं होतं, बघू शकता। वांगं ही मऊ झालेलं आहे आणि ही कैरी देखील मऊ झालेली आहे। सुकट पण आपली शिजलेली आहे। आता मी ही ताटामध्ये काढते। गरम गरम सुकट वांगं घावण्यांसोबत खायला तयार आहे।